नुकतीच मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे राज्यामध्ये काल कोरोना रुग्णसंख्येने यावर्षीचा उच्चांक गाठला आहे चोवीस तासांमध्ये तब्बल पंचवीस हजार आठशे तेहतीस नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली असून अठ्ठावन्न जणांचा मृत्यू झाला आहे यामुळे राज्याला पुन्हा एकदा लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारावा लागतो की काय अशी सध्या परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली आहे यावरती खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केला आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मात्र अजिबात विसरू नका नंदुरबारमध्ये आज प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा धोका वाढ पुन्हा एकदा कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढला असून सप्टेंबरमध्ये जो सर्वोच्च आकडा गाठला होता तोच त्याच्या जवळपास किंवा पुढे पुढे आपण आलो आहोत पुन्हा लॉकडाऊन करणे हा मार्ग आहे लॉकडाऊनचा पर्याय समोर दिसत आहे मात्र मला अजून देखील लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे असं देखील यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे लोक आता मास्क वापरू लागले आहेत परदेशी स्ट्रेन आपल्याकडे आला आहे त्याचे आकडे देखील नियंत्रणात आले होते मात्र आता जो व्हायरस पसरतोय तो नवा विषाणू आहे का याबाबत अद्याप देखील माहिती नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे या दरम्यान राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत आहे दररोज नवीन कोरोनाबाधितांची ही झपाट्याने वाढत आहे गुरुवारी एका दिवसामध्ये सर्वाधिक बाधितां सर्वाधिक बाधितांचा उच्चांक नोंद झाले आहे गुरुवारी तब्बल पंचवीस हजार आठशे तेहतीस नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे त्यामुळे राज्यामध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा प्रादुर्भाव जाणवा लागला असल्याचं बोललं जात आहे त्याचबरोबर राज्यातील एकशे चौतीस खासगी रुग्णालयांना केंद्राने लसीकरणासाठी मान्यता दिली असून याबाबतची माहिती गुरुवारी राज्य शासनाकडून देण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन केले आहे कोरोना वाढू लागल्याने कठोर निर्बंध घालण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत त्याचबरोबर जर जनतेने नियम आणि अटी पाळल्या नाही तर निश्चितपणे लॉकडाऊन करावं लागेल असा पुनरुच्चार देखील यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे परंतु अद्याप देखील लॉकडाऊनचा कुठलाही विचार नाही जनतेने नियमाचं पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे किंवा राज्यामध्ये लॉकडाऊन झालं पाहिजे की नाही याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका